नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी प्रकरण गुणोत्तर व प्रमाण आणि त्यावर आधारित सरावसंच चार पॉईंट एक अभ्यासणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा आणि इथे तीन उपप्रश्न आपल्याला दिलेले आहेत तर बघा संक्षिप्त रूपात लिहायचं म्हणजे काय तर ते गुणोत्तर लहानात लहान स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे तर पहिला प्रश्न आहे जो त्यामध्ये दिलेला आहे बहात्तर आणि साठ मग सर्वात अगोदर आपण काय करायचं हे बहात्तर आणि साठ या दोन संख्या ज्या आहेत त्या आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात तर हे होणार बहात्तरास साठ बघा इथे दोन्ही संख्यांच्यामध्ये इथे दोन बिंदू दिलेले आहेत हे गुणोत्तराचं चिन्ह आहे ओके आता काय करूयात हे जे आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे ते आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात मग काय होणार ही जी पहिली संख्या आहे ती अपूर्णांकाच्या अंशस्थानी जाईल बहात्तर आणि ही जे साठ आहेत दुसरी संख्या आहे ती संख्या अपूर्णांकाच्या छेदाच्या ठिकाणी जाईल म्हणून इथे आपण लिहिणार छेद साठ बघा हे गुणोत्तर काय झालं आता बहात्तर छेद साठ आता पुढे काय करायचंय ह्या दोन्ही संख्यांना अंशाला आणि छेदाला अशा कोणत्या संख्येने भाग जातोय ती संख्या शोधायची हो तर बारा ही अशी मोठी संख्या आहे की ज्याने या दोघांनाही भाग जातोय तर बघा बारा सहा बहात्तर आणि बारा पंचे साठ मग ते आपण इथे लिहून घेऊयात बारा गुणले सहा बरोबर बहात्तर छेद बारा गुणिले पाच बरोबर साठ आता बघा इथे काय होतंय तर अंशाच्या आणि छेदाच्या ठिकाणी बारा आहेत तर हे बारा एके बारा निघून गेले त्यामुळे राहिले इथे सहा छेद पाच ते पुढे लिहूयात सहा छेद पाच आता या सहा आणि पाचला आणखीन भाग जाऊ शकत नाही मग हे इथे आपण थांबूयात आणि ह्याला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात सहा पाच तर हे आपल्या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप आहे आपण काय करूयात हे जे फायनल आन्सर आहे आपलं त्या फायनल आन्सरला अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊयात फ्रेम तयार केल्यामुळे काय होतं आपलं जे उत्तर आहे ते ठळकपणे दिसून येतं तर ही अशी प्रॅक्टिस ठेवायची की आपण आपल्या फायनल आन्सरला आप फायनल उत्तरला अशा पद्धतीने फ्रेम करून घ्यायची आता आपण दुसरा उपप्रश्न पाहूयात इथे आहे अडतीस आणि सत्तावन्न पुन्हा आपण काय करूयात अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात म्हणून हे होणार अडतीसास सत्तावन्न ओके आता पुढे काय करूयात हे जे गुणोत्तराचं स्वरूप आहे ते अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात त्यामुळे होणार हे अडतीस छेद सत्तावन्न बरोबर आता अडतीस आणि सत्तावन्न यांना कोणत्या संख्येने भाग जातोय तर एकोणीस ही एक मोठी संख्या या 38, बरुबर बरुबर आहे की ज्याने ह्या दोघांनाही भाग जातोय एकोणीस दुणे अडतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न मग पुढे लिहून घ्यायचं आहे एकोणीस गुणिले दोन बरोबर अडतीस छेद एकोणीस गुणिले तीन बरोबर सत्तावन्न बरोबरचं चिन्ह आता इथे पुन्हा काय होते बघा अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी एकोणीस आहेत एकोणीस एके एकोणीस निघून गेले त्यामुळे राहिले इथे दोन छेद तीन आता हे जे संक्षिप्त रूप आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात दोनास तीन आणि त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊयात हे आपलं दुसऱ्या उपप्रश्नाचं फायनल उत्तर आहे आता आपण तिसरा उपप्रश्न पाहूयात जो आहे बावन्न अठ्ठ्याहत्तर पुन्हा आपण काय करायचं ह्याला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहायचं बावन्नास अठ्याहत्तर बरोबरचं चिन्ह पुन्हा आता ह्या गुणोत्तराच्या स्वरूपाला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूया म्हणून हे होणार बावन्न छेद अठ्ठ्याहत्तर आता बावन्न आणि अठ्ठ्याहत्तर कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहेत तर सव्वीसच्या पाड्यामध्ये आहेत बरोबर तर सव्वीस दुने बावन्न छेद सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर म्हणजे आता बघा इथे अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी सव्वीस आलेले आहेत सव्वीस एके सव्वीस निघून गेले त्यामुळे इथे राहिले फक्त दोन छेद तीन बरोबर बर। आता हे दोन छेद तीन जे आहेत त्याला आपण संक्षिप्त गुणोत्तर स्वरूपात लिहूयात जे आहे आस तीन तर अशा पद्धतीने आपला तिसरा उपप्रश्न देखील सोडवून झालेला आहे आणि त्याचं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे आस तीन तर पहिला प्रश्न जो आहे त्यातील तीनही उपप्रश्न आपले झालेले आहेत आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात दुसरा प्रश्न काय आहे तर पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा आता इथे बघा काय झालेलं आहे मागील प्रश्नामध्ये आपण जे संख्या सोडवल्या तिथे कोणतंही एकक नव्हतं इथे मात्र एकक आलेलं आहे म्हणजे जर एकक समान नसेल तर आपल्याला एकक समान करून घ्यावं लागणार आहे पण पहिला जो उपप्रश्न आहे त्यामध्ये मात्र एकक समान आहे रुपये आणि रुपये त्यामुळे आपण डायरेक्टली सोडवूयात तर सातशे रुपये तीनशे आठ रुपये ह्याला आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात म्हणून हे होणार सातशे तीनशे आठ बरोबरचं चिन्ह आता हे जे आपण लिहिलेलं आहे त्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात म्हणून सातशे छेद तीनशे आठ बरोबर आता सातशे आणि तीनशे आठ कोणत्या पाड्यामध्ये येतात तर दोन्ही अठ्ठावीसच्या पाड्यामध्ये येऊ शकतात दोघांनाही अठ्ठावीसने भाग जातो आहे मग बघा हे काय होणार अठ्ठावीस गुणिले पंचवीस छेद अठ्ठावीस गुणिले अकरा आता बघा अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी अठ्ठावीस आहेत हे दोन्ही निघून गेले त्यामुळे इथे काय राहिलं पंचवीस छेद अकरा पुढे लिहूयात आपण पंचवीस छेद अकरा आता हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्याला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात म्हणून पंचवीस अकरा हे आपलं फायनल आन्सर आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊयात तर बघा इथे अशी मोठी संख्या आली म्हणून का खूप कठीण आहे असं शो घाबरायचं नाही आपण फक्त त्याला सा एक अशी संख्या शोधायची ज्याने त्या संख्येला व्यवस्थित भाग जाऊ शकतो पूर्ण भाग जाऊ शकतो जसं आपण इथे अठ्ठावीस ही संख्या शोधलेली आहे आता पुढे बघा इथे चौदा रुपये आणि चौदा रुपये चाळीस पैसे तर इथे एकक समान नाही इथे रुपये आहे इथे पैसे आहे मग आपण काय करूयात इथे सर्वांना पैसेमध्ये कन्वर्ट करूयात रूपांतरित करून घेऊयात तर अगोदर आपण चौदा रुपयाचा विचार करूयात तर इथे चौदा रुपये असं लिहून घेऊया आता एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे म्हणजे चौदा रुपयाला आपण शंभरने गुणाकार केला तर आपला चौदा रुपयाचे पैसे मिळतील म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे बरोबर चौदा गुणिले शंभर पैसे ओके तर हे किती झालं चौदा गुणिले शंभर उत्तर आलं एक हजार चारशे पैसे पहिलं पैसेमध्ये कन्वर्ट झालं आता पुढे बघा बारा रुपये चाळीस पैसे इथे देखील दोन एकक आहेत मग आपल्याला ह्याला देखील पैसेमध्ये दे रूपांतरित करून घ्यावं लागेल म्हणून इथे लिहून घेऊया बारा रुपये चाळीस पैसे बरोबर बारा रुपयाला आपण शंभरने गुणाकार करूया म्हणजे पैसे होतील तर हे होणार बारा गुणवे शंभर अधिक हे चाळीस पैसे आहेत ते आपल्याला रूपांतर करायची गरज नाही म्हणून ते डायरेक्टली अधिक करायचे अधिक चाळीस बरोबर बारा गुण्य शंभर उत्तर आलं एक हजार दोनशे अधिक चाळीस बरोबर एक हजार दोनशे अधिक चाळीस बरोबर एक हजार दोनशे चाळीस पैसे तर बघा आता ह्या दोन्ही ज्या राशी आहेत त्या पैसेच्या स्वरूपात आलेल्या आहेत आता आपण याचं गुणोत्तर शोधूयात तर काय आहे चौदाशे बाराशे चाळीस बरोबर आता याला आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूया म्हणून चौदाशे म्हणजे एक हजार चारशे छेद बाराशे चाळीस आता इथे बघा खूप मोठी संख्या आहे असं वाटत असेल पण इथे शेवटी शून्य शून्य आहे तर हे आपण शून्य शून्य काढून टाकूयात म्हणजे आपलं इथेच थोडंसं सोपं होऊन जाईल बरोबर आता पुढे काय आलं आपल्याला फक्त एकशे चाळीस आणि एकशे चोवीसचा विचार करायचा आहे तर ह्या दोन्ही संख्यांना चाराने भाग जाऊ शकतो म्हणून इथे आपण काय करूयात चार गुणिले पस्तीस हे झालं एकशे चाळीसचे अवयव त्यानंतर चार गुणले एकतीस हे झाले एकशे चोवीसचे अवयव जर आपण हे शून्य शून्य काढलं नसतं तर इथे आपण डायरेक्टली चाळीसने गुणाकार केला असता चाळीस असा एक अवयव शोधला असता तरीही हे झालं असतं आता इथे बघा अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी चार आहेत चार चार निघून गेले बरोबर त्यामुळे इथे राहिले पस्तीस छेद एकतीस बरोबर आता हा जो आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे त्याला आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात म्हणून पस्तीस पस्तीसास एकतीस तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे त्याला आपण अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊयात ओके आता प्रश्न क्रमांक दोनमधीलच पुढील प्रश्न सोडवूयात तर इथे उपप्रश्न तीन आहे पाच लिटर दोन हजार पाचशे मिलीलीटर इथे वेगवेगळं एकक आहे म्हणजे आपल्याला अगोदर एकक समान करून घ्यावं लागेल बरोबर तर इथे मिली लिटर आहे जी लिटरची रा राशी आहे त्याला आपण मिली लिटरमध्ये रूपांतरित करून घेऊयात तर पाच लिटर एक लिटर म्हणजे किती मिलीलीटर तर एक हजार मिलीलीटर बरोबर एक लिटर तर आपण ह्या पाचला एक हजारने गुणाकार करूयात एक हजारने गुणाकार केलं तर हे जे उत्तर मिळालं ते उत्तर मिळालं पाच हजार मिलीलीटर आपल्याला हे मिलीलीटरमध्ये मिळालेलं आहे आणि दुसरी जी संख्या आहे ती अगोदरच मिली लिटरमध्ये आहे तर आता आपण ह्याला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात म्हणून हे काय होणार बघा पाच हजारास दोन हजार पाचशे बरोबर आपण ह्याला पूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात त्यामुळे हे होणार पाच हजार छेद दोन हजार पाचशे आता इथे बघा शेवटी इथे दोन शून्य आहेत आणि वर देखील दोन शून्य आहेत हे इथेच आपण जर कट केलं तर आपल्याला पुढे सोडवणं सोपं होईल त्यामुळे इथे राहिले फक्त पन्नास आणि पंचवीस आता पन्नास आणि पंचवीस कोणाच्या पाड्यामध्ये आहेत तर हे दोन्ही पंचवीसच्या पाड्यामध्ये आहेत बरोबर -बर। तर पन्नासचं काय अवयव होणार पंचवीस जुने पन्नास आणि पंचवीसचे अवयव होणार पंचवीस एके पंचवीस तर बघा अवशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी पंचवीस आलेले आहेत हे दोघंही कट झाले त्यामुळे राहिले फक्त दोन छेद एक दोन छेद एक म्हणजेच याचा गुणोत्तराचं स्वरूप काय होणार दोनास एक तर हे जे आपल्याला उत्तर मिळालं त्या उत्तराला आपण फ्रेम तयार करून घेऊया आता ह्याच प्रश्नातील आता ह्याच दुसऱ्या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे तो पाहूयात तीन वर्ष चार महिने आणि पाच वर्ष आठ महिने इथे देखील दोन वेगवेगळी एकक आहेत म्हणजे आपल्याला अगोदर एकक समान करून घ्यावं लागेल तर एकक समान करून घेण्यासाठी आपण काय करूयात तर सर्वांना महिने मध्ये कन्वर्ट करूयात तर बघा तीन वर्ष चार महिने आता एक वर्ष म्हणजे किती महिने तर एक वर्ष म्हणजे बारा महिने मग ह्या तीन वर्षाला आपण बाराने गुणाकार करूयात तर तीन गुणिले बारा अधिक हे चार महिने आहेत ते जसेच्या तसे लिहूयात बरोबर तीन गुणिले बारा उत्तर आलं छत्तीस अधिक चार बरोबर चाळीस महिने त्यानंतर हे जे पाच वर्ष आठ महिने आहेत त्याला देखील आपण रूपांतर करूयात म्हणून इथे लिहूयात पाच वर्ष आठ महिने बरोबर पाच गुणिले बारा अधिक आठ बरोबर पाच गुणले बारा उत्तर आलं साठ अधिक आठ बरोबर अडुसष्ट महिने आता आपण काय करूयात ह्या दोघांनाही गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात तर हे होणार चाळीसास अडुसष्ट बरोबर हे आपण आता अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहूयात चाळीस छेद अडसष्ट बरोबरच चिन्ह चाळीस आणि अडसष्ट या दोघांनाही चाराने भाग जातोय तर हे होणार चार गुणिले दहा छेद चार गुणिले सतरा तर बघा इथे काय होतंय हे चार आणि हे चार निघून गेले त्यामुळे राहिले फक्त दहा छेद सतरा म्हणून इथे आपण लिहूयात दहा छेद सतरा ह्याला आणखी भाग जात नाही म्हणून इथेच आपण हे थांबवूयात आणि ह्याला गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूयात दहा सतरा तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे आता प्रश्न क्रमांक दोन मध्ये अजून दोन उपप्रश्न आहेत ते तुम्ही सोडवून त्याची येणारी उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल की तुमच्यापैकी किती जणांनी ते योग्य पद्धतीने समजवून सोडवून घेतलेला आहे जर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण संच चार पॉईंट एकचा तिसरा उपप्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुढील व्हिडिओमध्ये आपण संच चार पॉईंट एकमधील प्रश्न क्रमांक तीन सोडविणार आहोत तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू